ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचं प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. अवकाळी पावसानं माहूर तालुक्यात हाहाकार माजवला असून घराच्या टीन पत्रावर ठेवलेले दगड अंगावर पडल्यानं सातघरी येथील सोनूबाई नंदू पवार या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून नंदू पवार हे जखमी झालेत. सुसाट वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे माहूर तालुक्यातील अनेक गावात मोठे नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. काल बुधवार रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आणि मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तालुक्यात वादळी वाऱ्यासह बोराच्या आकाराचे गारपीट झाले. तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकाला अवकाळीचा फटका बसलाय. गहू, हरभरा, ज्वारी, तीळ, भाजीपाला पिके यामुळे जमीनदोस्त झाले आहेत. माहूर तालुक्याला मागील 3 दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस झोडपून काढतोय. काल बुधवार रोजी रात्री तर अवकाळी पावसानं शेतातील उन्हाळी पिके आणि कच्चा घराचे प्रचंड नुकसान केलंय. त्यात शेकडो परिवार रस्त्यावर आले तर हजारो हेक्टर शेती पिके आडवी पडली आहेत. माहूर तालुक्यातील मुरली, लांची, नखेगाव, आष्टा, टाकळी, कुपटी, इवलेश्वर, अनमाळ, पापलवाडी, शेकापूर, रुई, वडसा, पडसा, मदनापूर, हरडप, करळगाव, सायफल परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीटाने होत्याचं नव्हतं झालं. शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं आता जगावं की मरावं अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून मिळतीय. दरम्यान नुकसानीची माहिती मिळताच माजी आमदार प्रदीप नाईक हे विविध गावातील शेतीच्या बांधांवर पाहणीसाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड, तलाठी मंडळ अधिकारी यांच्या समवेत पोहोचले होते. यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती दत्तराव मोहिते, लांजीचे सरपंच मारुती रेकुलवार, विनोद राठोड यांची उपस्थिती होती. तहसीलदार यादव यांनी पंचनामे करून नुकसानीचा अहवाल पाठवण्यात येईल असं सांगितलं तर माजी आमदार प्रदीप नाईक यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना माहिती दिली. एकंदरीत माहूर तालुक्यात कालच्या पावसानं प्रचंड नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. आपलं गोकुळ गोंडेगावमध्ये आहे, टाकळीमध्ये आहे, म्हणजे संपूर्ण आपला माहूर तालुक्याच्या इकडचा भाग कम्प्लीट गारपिटीमध्ये गेलेला आहे आणि मागच्या वेळेस तिकडचा भाग गेलं होतं, इवळेश्वर, हडसणी वगैरे साईडचं आणि आपल्या कुपटी साईडचं. आता त्याही भागामध्ये अजून जास्त गारपीट झाल्या कारणाने मला तरी असं वाटतं की ह्या शेताचं जवळपास 100% नुकसान झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये ज्वारी असेल, मका असेल, तीळ असेल आणि काही प्रमाणात ऊस असेल. तर ह्या सर्व शेतकऱ्यांना असं तर शेतकऱ्याची पुष्कळ बाजू खराबच होत आहे. जून जुलैमध्ये जास्त उष्णी अतिवृष्टी होऊन नुकसान झालं, मग त्याच्यानंतर दीपावलीच्या वेळेसही नुकसान झालं आणि आता रब्बी पीक कसं तरी थोडासा शेतकऱ्याच्या तोंडामध्ये येईल अशा वेळेस हे गारपिटीने पूर्ण कम्प्लीट नुकसान झालेलं आहे. तर मी आपल्या टी व्ही माध्यमातून शासनाला विनंती करतो की या शेतकऱ्याचं काहीतरी ठीक होण्यासाठी आपण भरघोस मदत देऊन या शेतकऱ्यांना स्टँड करायला पाहिजे अशी विनंती करतो. थांबतो. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पवन कोंडे, माहूर. सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.